ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा अखेर निवृत्त झालेत. भारतीय महसूल सेवेचे अधिकारी राहुल नवीन यांची ईडीच्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती झाली आहे. राहुल नवीन यांची या पदावर नियमित संचालक आणि पुढचे आदेश येईपर्यंत नियुक्ती असेल. मालेगावमध्ये दुर्बीण रॅली आयोजित करण्यात आली होती. आंदोलन करण्यात आलं आणि महापालिकेच्या वतीने 2016 कागदोपत्री तयार करण्यात आलेला सुलेमानी चौक ते झरवाला कंपाऊंड पर्यंतचा रस्ता आणि गटार सापडत नसल्यानं हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी कामाचे पैसे हडपणाऱ्यांवर कारवाई करण्याचीही मागणी केली. उल्हासनगर शहरामध्ये खड्ड्यांमुळे रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाली. गणेशोत्सव तोंडावर आला असताना महापालिका प्रशासनाला जाग देत नसल्याच्या निषेधार्थ मनसेनं गणपती बाप्पाच्या हस्ते आयुक्तांना निवेदन दिलं. तातडीनं रस्त्यांवरचे खड्डे भरण्याची विनंती करत हे आंदोलन केलं. हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. ठेकेदार तुटपुंजे वेतन देत असल्यानं ठाणे परिवहन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी अचानक संपाचं हत्यार उपसलं. ठाणे परिवहनच्या घोडबंदर इथल्या आनंदनगर आगारामध्ये 360 पुरुष आणि महिला वाहकांनी हा संप पुकारला. मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला. मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये एका इमारतीत डक एरियात आग लागली. रात्री 12:30 सुमाराला ही आग लागली. अग्निशमन दलानं घटनास्थळी दाखल होत ही आग आटोक्यात आणली. या दरम्यान 50 जणांचा रेस्क्यू करण्यात आला. वसईच्या होळी गावात चार्जिंगसाठी लावलेल्या एका इलेक्ट्रिक स्कूटरचा स्फोट होऊन आग लागली. या स्फोटामध्ये दुकानाच्या बाजूला असलेल्या एसी कॉम्प्रेसर आणि विजेच्या पॅनलचं मोठं नुकसान झालं. लिओन कंपनीची ही इलेक्ट्रिक बाईक आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे